देशभरात गव्हाची उपलब्धता पुरेशी असून सार्वजनिक वितरण पूर्वीप्रमाणे सुरू राहील असं केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडेय यांनी आज सांगितलं नवी दिल्लीत केंद्रीय अन्न सचिव वाणिज्य सचिव आणि कृषी सचिवांच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते गव्हाच्या आंतरराष्ट्रीय मूल्यामध्ये वाढ होत आहे मात्र देशातले गव्हाचे भाव स्थिर राहावेत या दृष्टिकोनातून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शेजारी देश आणि इतर अस्थिर देशातल्या अन्न सुरक्षेबाबत भारत सरकारला चिंता वाटत असल्याचंही या परिषदेमध्ये सांगण्यात आलं